सिडकोतर्फे कळंबोली येथील भूखंड क्रमांक 9 वर डॉ बाबासाहेब आंबेडकर हे सांस्कृतिक केंद्र विकसित करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन महापौर डॉ कविता चौतमल यांच्या हस्ते व सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी झाले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी भौतिक विकासाबरोबरच समाज उन्नतीचा ध्यास हे सिडकोच्या आजवरच्या वाटचालीचे सूत्र असल्याचे प्रतिपादन केले. सिडकोतर्फे सेक्टर 9E कळंबोली नवी मुंबई येथील भूखंड क्रमांक 9 येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन हे दुमजली सांस्कृतिक केंद्र विकसित करण्यात आले आहे. या भवनाच्या इमारतीतील पहिल्या मजल्यावर 253 व्यक्ती क्षमतेचे बहुउद्देशीय सभागृह, 11 कर्मचारी क्षमतेचे कार्यालय, पुरुष व स्त्रियांकरिता स्वतंत्र ग्रीन रूम, दुसऱ्या मजल्यावर वाचनालय, व्यायामशाळा, अभ्यासगृह, 57 व्यक्ती क्षमतेचा कॉन्फरन्स हॉल, 2 विश्रांती कक्ष, लॉकर रूम, चेंजिंग रूम इत्यादी सुविधा आहेत. यावेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवी मुंबईमध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्याबरोबरच येथील नागरिकांचे सामाजिक व सांस्कृतिक जीवनही समृद्ध व्हावे यासाठी सिडको सदैव प्रयत्नशील असते आणि सदर प्रकल्प हे सिडकोच्या याच समाजाभिमुख धोरणाचे द्योतक आहे असे उद्गार काढले. मी खरोखरच या ठिकाणी या भवनाच्या निर्माणामध्ये ज्यांचा ज्यांचा म्हणून सहभाग लाभलाय त्या सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो. या सगळ्यांच्या भीम प्रयत्नांमुळे हा आजचा सोहळा हा संपन्नतेकडे चाललेला आहे. इथे सन्माननीय जगदीशभाई गायकवाड उपस्थित आहेत. आज त्यांच्यावरती कोकण आरपीआयची जबाबदारी आहे आणि त्यांनी असतील, विद्याताई असतील, त्यांनी ज्या पद्धतीनं प्रयत्न केला, तिथे सुभाषजी आपण आहात, अन्य सर्व वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी आहेत. मग हे सगळ्या संस्था सगळ्या जगदीशभाई आपण सांगताय त्याप्रमाणे की सगळ्या संस्थांनी एकत्र येऊन या दृष्टिकोनातून प्रयत्न केले, या सगळ्याचा पाठपुरावा की कळंबोलीला आज हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन हे उभं राहू शकले. हे सगळं आज आपल्या सर्वांसाठी उपलब्ध होत असताना निश्चितपणानं आपल्या सगळ्यांना आज एक अभिमानाचा क्षण आहे की एक चांगली वास्तू आपल्या सर्वांच्या वापरासाठी येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या साठी उपलब्ध होणार. आज येणाऱ्या पुढच्या सगळ्या पिढ्या ज्या वेळेला पनवेलच्या महापालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं विकास कामांची अपेक्षा धरतील तर त्यावेळेला प्रामुख्यानं आमची जी दैवत आहे ती दैवत आमच्यासाठी कशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही त्यांचा गौरव कसा केला याचा प्रश्न विचारतील. त्यावेळेला महापालिकेच्या महापौर किंवा सगळे नगरसेवक आपल्या सगळ्यांची मिळून आमदारांची पण ही सगळ्यांची मिळून जबाबदारी आहे की ही जबाबदारी आम्ही पार पाडतोय की नाही याचं आम्हाला लोकांच्या मध्ये जाऊन उत्तर देता आलं पाहिजे. या कार्यक्रमास पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, प्रभाग समिती बसचे अध्यक्ष संजय भोपी, आरपीआय कोकण अध्यक्ष जगदीश गायकवाड, नगरसेवक एकनाथ गायकवाड, अमर पाटील, राजेंद्र शर्मा, नगरसेविका प्रमिला पाटील, विद्या गायकवाड, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, जीवन गायकवाड, अमोल इंगोले, सिडकोचे मुख्य अभियंता संजय चोटालिया, पनवेल अधीक्षक अभियंता सीताराम रोकडे, खारघर अधीक्षक अभियंता रमेश गिरी यांच्यासह सिडकोतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.